छोटा पुढारी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेला घनश्याम दरोडे आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला होता. छोटा पुढारीने विठ्ठलाला काय साकडं घातलंय ऐकूया त्याच्याकडूनच. आज आम्ही पंढरपूरला एका असं आम्ही कुटुंब आलो आणि आषाढी एकादशी जवळच आली. आम्ही देवदर्शन करायला गेलतो तुळजापूर गाणगापूर हे केलं आणि पंढरपूरला जावा विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. काय साकडं घातलं विठ्ठलाला? विठ्ठलाला एकच साकडं घातलं की माझ्या यंदा शेतकऱ्यांचा माल पिकू दे बाबा आणि त्यांच्या मालाला आम्ही भाव राहू दे आणि सगळ्या राज्यात पाऊस जास्त पडू दे जेणे शेतकऱ्याचे जमीन कसन. आणि अजून एक घातलं की काही विठ्ठला तू एक असं कर की जेणेकरून सरकारचा आज बा सरकारला कुठलाही प्रश्न शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विचारलं ना सरकार म्हणतं माझा अभ्यास चालू आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. मी विठ्ठलाला सांगितलं बाबा तू दे अशी येता शक्ती दे बाबा विठ्ठला की भगवंता मी तुझ्या चरणी एकच प्रार्थना करतो जेणेकरून सरकारच्या अभ्यासाचे सर्व प्रश्न सुटतील आणि सरकार कर्जमाफी करील असं तू काहीतरी कर हे मी सरकार विठ्ठल चरणी प्रार्थना केली. मी खासदार राजू शेट्टी साहेबांनी जे आंदोलन केलंय त्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे पूर्णपणे पाठिंबा आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो सर्वात महत्त्वाचं कारण हे आंदोलन करत असताना आम्ही हे आंदोलन माघारी घेणार नाही कारण हे आंदोलन करत असताना आमच्याबरोबर राजू शेट्टी साहेबाबरोबर आणि आमच्याबरोबर आम्ही एकटेच नव्हो तर अख्ख महाराष्ट्रातील शेतकरी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मी सरकारला एकच विनंती करतो तुम्ही जर आमचा 7-12 कोरा नाही केला आणि वीज बिल माफ नाही केलं तर येणारा काळ अवघड होईल आणि सर्वात महत्त्वाचं आम्हाला लागते तरी कशाला कर्जमाफी हो. तुम्ही आमच्या दुधाला बाजार हमी भाव द्या दुधाला योग्य बाजार द्या मालाला योग्य हमी भाव द्या ना आम्ही कर्ज तरी कशाला घेऊ. आणि शेतकऱ्याला मी एक सांगतो सगळ्यांनी या संपामध्ये राजू शेट्टी साहेबांनी दुधाचा संप करतायत सगळ्या शेतकऱ्यांनी या संपामध्ये सामील व्हायचं आहे पाठिंबा द्यायचा आहे. घनश्याम दरोडे तर पाठिंबा देणारच आहे पण शेतकऱ्यांनी सर्वांनी सामील व्हा या संपामागं कारण शेतकऱ्याला मी सांगतो आपण आता लढायचं आता रडायचं नाही आता लढायचं बाबा आपल्या सरकारला देण्याचा हक्क नाही सरकारला आपला देण्याचा हक्क नाही सरकार कोण आपला घेण्याचा हक्क आहे कारण सरकारला आपण सरकार बनवलं आहे सरकारला शेतकऱ्यांनी सरकार बनवलं आहे पण सरकारच्या देण्यात राहत नाही. आज पहा शेतकरी काय मागतोय मालाला योग्य आम्ही भाव मागतोय दुसरं काय मागतोय आणि कर्जमाफी माफ करा वीज बिल माफ करा. सरकारने घोषित केलं 24 तास लाईट मी म्हणतो 8 तास लाईट देणार पण सारखं झटकं नको आहेत हां अहो एकराचं भरणं करायला गेलं वडिलांनी जर दारावर पाठवलं एकराचं भरणं करायला गेलं तर 24 तासात बरेच झटके 13 वासऱ्यांनी होत नाही संध्याकाळी मार खावा लागतोय काही या लाईटीमुळं. मी म्हणतो 8 तास लाईट द्या पण मोजून द्या एकही झटका नको. आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांना मी सांगतो आत्तापर्यंत आपण हातोडा आयरन झालोत आत्तापर्यंत आपण आयरन झालोत पण आता हातोडा झालोय ना गाव टाकायला विसरायचं नाही. आणि तुम्ही रडू नका तुम्ही लढा ना बाबा म्हणून सरकारला पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही जर आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत राहिला तर येणारा काळ तुमच्यासाठी इतका बिकट असेल तर त्याचं नाव होती आम्ही हा संप माघार घेणार नाही जवळ तुम्ही आमचे 7-12 कोरा करत नाही कर्जमाफी करत नाही आणि वीज बिल माफ करत नाही तेव्हा आम्ही संप माघार घेणार नाही आणि दुधाला आम्ही भाव मिळालाच पाहिजे. स्वस्थ व निरोगी आरोग्य हवंय चला तर मग पंढरपुरातील डॉक्टर सुमित साळुंके यांचे नावाजलेले साळुंके डायग्नॉस्टिक सेंटर या सेंटरमध्ये खालील सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत जसे की डिजिटल एक्सरे सोनोग्राफी होल बॉडी कलर डोपलर इमेज गाइडेड इंटरवेंशन्स रेडिओलॉजिकल प्रोसिजर्स असे अनेक उपचार साळुंके डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये आपल्याला मिळतील. साळुंके डायग्नॉस्टिक सेंटर तळमजला जगताप बिल्डिंग नवीन एसटी स्टँड समोर महावीर नगर पंढरपूर मोबाईल 90 37 95 66 76 वेळ सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत.